नमस्कार मैत्रिणीनं तर आज आपण मिक्स मच्छीचं कालवण करणार आहोत तर पावसाळा सुरू झालेला आहे मार्केटमध्ये मा मिक्स अशी मच्छी मिळते त्याला बिलजा देखील म्हटलं जातं पण ही जी मच्छी आहे ती थोडीशी मोठी आहे बिलजा असतो तो, तो थोडा छोटा असतो तर आपण ही मिक्स मच्छी आणलेली आहे आणि तिला चांगली स्वच्छ करून घेतलेली आहेत तीन ते चार प्रकारची मच्छी आहे तुम्ही बघू शकताय चिवना आहे फंटूश आहे घोया आहे खरपी चिंबुरी करका असे चार ते पाच प्रकारची मच्छी आहे बोईटसुद्धा आहे ही सगळी मच्छी मी साफ करून घेतलेली आहे आणि तिचं आज आपण कालवण बनवणार आहोत आणि ते ही आगरीब पद्धतीने आजी जशी बनवायची तशी कालवण करण्यासाठी एक पातेली घेऊया आणि त्या पातेलीमध्ये साफ करून घेतलेली मच्छी घेऊया ही मच्छी चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ती आपल्याला पातेलीत ठेवायची आहे सर्व मच्छी पातेलीत घालायची आहे मच्छी पातेलीत घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया तर यामध्ये मी दोन चमच्या आगरी पद्धतीचं लाल तिखट घालून घेते मसाला घालून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद घालून घेऊया हळद घालून झाल्यानंतर थोडंसं चवीपुरतं हिंग घालायचं आहे हिंग घातल्याने काळवणाला चव खूप चांगली येते आणि पचायला देखील हलकं होऊन जातं एक चमचा घरगुती गरम मसाला आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ती एक चमचा घालून घेऊया पेस्ट घालून झाल्यानंतर इथे मी स्वादासाठी एक मिरची घालणार आहे ही मिरची आपण दोन तुकडे करूनच घालणार आहोत चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल तुम्हाला किती घालायचं आहे तुमच्यावर डिपेंड आहे मला कमी तेलामध्ये मच्छी करायची आहे म्हणून मी कमी तेल घालत आहे तेल घालून झाल्यानंतर हाताने ही मच्छी मिक्स करून घ्यायची आहे सर्व मसाले मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत हाताने मच्छी मिक्स करून झाली की त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मच्छी बुडेल इतपत पाणी घालायचं आहे तुम्हाला जर रसा जास्तीचा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी घातलं सुद्धा चालेल तर मला हे कालवण लपतपित असं बनवायचं आहे त्याच्यामुळे मी एक ग्लास पाणी घालत आहे कडेला लागलेला सर्व मसाला सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि मच्छी बुडेल इतपत पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता पातेलीमध्ये पाणी घातल्यानंतर हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे पातेलं गॅसवर ठेवल्यानंतर त्यावर झाकण देऊन पाच मिनटं त्याला चांगलं शिजवायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता कालवणाला चांगली उकळी आलेली आहे मासे चांगले शिजलेले आहेत अलग हाताने मासे हलवून बघायचे आहेत मच्छी चांगली शिजलेली आहे आता त्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचं काळं वाटण घालून घेऊया वाटण घातल्यानंतर ते हलुवारपणे मिक्स करायचा प्रयत्न करायचा आहे कारण ह्या कलवण्याला जास्त घाटी मारली तर मासे फुटतील आणि त्यांचा चुरा होऊन जाईल तर खोबरंसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय किती हलक्या हाताने चमचा हलवत आहे आता, हल आता त्यामध्ये मी एक छोटा टॅमॅटो बारीक चिरून घालत आहे त्याची प्युरी करून घातली तरीसुद्धा चालेल टॅमॅटो घातल्यानंतर पुन्हा कालवनावर झाकण देऊन दोन ते तीन मिनटं शिजवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता कालवनामध्ये देखील चांगला इसवला आहे मिक्स झाला आहे आणि रस्सासुद्धा खूप छान झालेला आहे कालवनाला खूप छान सुगंध येत आहे सुवास येत आहे चांगला सुवास दरवळलेला आहे आता तुम्हाला रस्सा कितपत घट्ट हवा आहे हे तुम्ही डिसाईड करायचं आहे जर तुम्हाला जास्त पातळ रसा हवा असेल किंवा तुमच्या घरात जास्त माणसं असतील तर गरम पाणी घालून तुम्ही रस्सा वाढवू शकता किंवा तुम्हाला जर एवढा रस्सा पुरेसा असेल तर तुम्ही एवढा रस्सासुद्धा ठेवू शकता किंवा काहींना जर यांचं सुकं करायचं असेल तर तुम्ही हा रस् कालवण करताना पाणी थोडंसं कमी घालायचं दोन ग्लासांच्या ऐवजी एक एक ग्लास पाणी घालून वाफेवर मासे मासे शिजवून घ्यायचे तर अशा प्रकारे मैत्रिणीनं असं मिक्स माशांचं कालवण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय ते आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया मैत्रिणी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद